स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो वनरक्षा भरती विषयी अतिशय एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत मित्रांनो कालच आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता की वनरक्षा भरती दोन हजार तेवीसचा चा निकाल लागल्यानंतर आपला कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो आणि चोपन्न वाल्यांना ग्राउंड देता येईल का यावरती आपण चर्चा केली होती त्यासोबत किती विद्यार्थ्यांनी पेपर दिले किती विद्यार्थी पास झाले किती विद्यार्थी नापास झाले एक अंदाजित आकडा आपण काढलेला होता मित्रांनो कालचा हा जर तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही जाऊन बघा त्याच्यामध्ये जे आपण सांगितले जवळपास नव्वद टक्के ते खरं घडलेलं आहे मित्रांनो मी स्पष्टपणे तुम्हाला एक अंदाज दिला होता की ज्यांना पण चोपन्न किंवा चोपनपेक्षा जास्त गुण मिळतील त्यांना सर्वांना ग्राउंड देता येणार आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल एस एम एस आले होते की सर आम्हाला चोपन्न किंवा अठ्ठावन्न मार्क आहे साठ मार्क आहे पेक्षा कमी मार्क आहे तर आम्ही ग्राउंड ची तयारी करू की नको करू तर यावरती मी डिटेलमध्ये कायमस्वरूपी सांगत आलेलं आहे अंदाजानुसार की चोपन्न प्लस ज्या पण विद्यार्थ्यांनी मार्क मिळतील त्यांना सर्वांना ग्राउंड देता येणार आहे तर बघा अशाच प्रकारचे हे अपडेट नवीन आलेले मित्रांनो दोन लाख आहेत ते पात्र झालेत पुढील प्रक्रियासाठी वनरक्षक या पदातील पुढील प्रक्रियासाठी पात्र झालेत टोटल जर म्हटलं तर तीन लाख म्हणजे जवळपास चार लाखाच्या आसपास इथं एकूण विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते तर त्यातील पास किती झालेत इथं बघा दोन लाख एकाहत्तर हजार जे उमेदवार आहे पुढील प्रक्रियासाठी पात्र झालेत मित्रांनो आणि अजून यामध्ये एक अपडेट काय असणार आहे आपलं ग्राउंड कधी होणार आहे मित्रांनो तर बघा आता जे पण बिगर पेसावाले विद्यार्थी त्यांचं ग्राउंड लगेच होणार आहे बघा आता जर विचार केला तर एक हजार एक हजार दोनशे एवढ्या ज्या जागा त्या बिगर पेसावाल्यांच्या एस टी कॅटेगरी सोडता बिगर पेसा क्षेत्रातील ज्या पण जागा आहेत त्या जागा ह्या आहेत आणि यांचं ग्राउंड लगेच सुरू होणार आहे कधी सुरू होणार आहे बघा सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे अगदी आता जर म्हटलं तर दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी आहे ग्राउंड देण्यासाठी आणि जर म्हटलं तर ही जी प्रक्रिया आहे पंधरा ते चौवेचाळीस दिवसाच्या म्हणजे पूर्ण करण्याचा इथं टार्गेट आहे म्हणजे पंधरा ते चौवेचाळीस दिवसाच्या आत ही भरती प्रक्रिया उरकून घेण्याचा टार्गेट आहे मित्रांनो तर बघा यामध्ये आपल्याला स्पष्टपणे काय सांगितलेलं आहे एक हजार दोनशे वनरक्षकांची इथं भरती लगेच होणार आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला बघा जे पेसा क्षेत्रातील जे पण पद आहे ठीक आहे उच्च न्यायालयाचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ते पदे स्थगित असणार आहे ठीक आहे ती भरती प्रक्रिया स्थगित असणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर बाकी विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया होईलच परंतु जे बाकीचे पद उरत आहे एक हजार दोनशे छप्पन एवढी पदं उरत आहे त्यांची लगेचच्या लगेच आता भरती प्रक्रिया पुढील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो ग्राउंड त्यांचं सुरू होणार आहे ठीक आहे अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ग्राउंडची प्रोसेस सुरू झालेली बघण्यासाठी भेटून जाईल आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जर म्हटलं तर पुढील जी भरती प्रक्रिया असणार आहे त्याच्यासाठी पात्र उमेदवार किती असणार आहे बघा टोटल एवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले होते तर त्यातील जर विचार केला तर एवढे उमेदवार पात्र झालेत जो आकडा आपण सांगितला होता जवळपास नव्वद टक्के आकडा अशा प्रकारचा सांगितला आहे कालच्या व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये मी तुम्हाला हे देखील सांगितलं की चोपन्न प्लस जे पण विद्यार्थी असतील त्यांना ग्राउंड ची संधी भेटणार आहे कारण युट्यूबवरती म्हटलं तर भरपूर व्हिडिओ टाकलेत की त्याच्यामध्ये सांगितलं कट ऑफ लिस्ट लागेल सत्तर ऐंशी काय काय नाही तर म्हटलं तर नव्वद ची कट ऑफ लिस्ट सांगितलेली तर तेव्हाच मी सांगितलं होतं जर असं झालं तर तलाठी तलाठी नाही तर कंपाईनची जी तयारी करणारे विद्यार्थी त्यांचा स्कोर आरामशीर नव्वद ते शंभरच्या दरम्यान मध्ये आहे आणि जर म्हटलं त्यांची ग्राउंडची तयारी तर झिरो टक्के ठीक आहे त्यांचे ग्राउंडचे मार्क किती येतात वीस मार्क येतात मित्रांनो आणि यामध्ये महत्वाचं जर म्हटलं तर वनरक्षक या पदार्थ साठी महत्वाचं असतं ग्राउंड आणि ग्राउंड जर त्या विद्यार्थ्यांना दहा आणि वीस मार्काचं मिळत असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड चांगलं असून ते विद्यार्थी मागे राहतील त्यासाठी पहिल्यापासून आपल्या चॅनलवरती मी हेच सांगत आलोय चोपन प्लस ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क पडतील त्यांचं ग्राउंड होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे हा आपला पहिल्यापासून आपल्या चॅनलवरती अंदाज सांगत आलोय बाकी जर म्हटलं तर युट्यूब चॅनलवरती दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती भरपूर तुम्हाला सांगितलंय ऐंशीचा कट ऑफ लागल नव्वदचा कट ऑफ लागेल सत्तरचा कट ऑफ लागेल ओपनचा तर काय काय नाही नव्वदचा चा कट ऑफ सांगितलेला आहे ठीक आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे ते व्हिडिओ बघितल्यानंतर नुसते कॉल यायचे त्यानंतर मी त्यांना ते, ते सांगायचं चोपन्न पेक्षा जास्त गुण मिळाले तुम्ही ग्राउंडची तयारी चालू ठेवा तुमचं ग्राउंड कुठं वायाला जाणार नाही हे नाही तर पोलीस भरती नक्कीच येणार आहे ठीक आहे तर त्यासाठी अशा प्रकारचा आणि बाकी जर म्हटलं तर संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचं ग्राउंड सुरू होईल मित्रांनो सतरा तारीख त्यांनी दिलेलं आहे सतरा जानेवारीपासून इथं ग्राउंड सुरू होणार आहे ग्राउंडची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे आणि ही प्रक्रिया पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या आत उरकायची आहे या ज्या पण बाकीचे जे उमेदवार आहे बिगर पेसावाले त्यांची प्रक्रिया लवकरात लवकर उरकून घ्यायची आहे आणि पेसाचा निकाल लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा त्यांची पण प्रक्रिया लवकरात लवकर उरकून घेतली जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट असणार आहे मित्रांनो तुमचे जे पण मित्र असतील त्यांच्यापर्यंत या लिंक शेअर करा आणि ज्यांना पण चोपन पेक्षा जास्त मार्क आहे चोपन किंवा चोपनपेक्षा जास्त मार्क आहे ते सर्व विद्यार्थी ग्राउंडची तयारी चालू ठेवा मित्रांनो ग्राउंडची तयारी चालू ठेवा दिवसा जर म्हटलं तर सकाळी पण ग्राउंड करा आणि रात्रीचं पण ग्राउंड करा पहिले दोन तीन दिवस लगेचच्या लगेच करू नका थोडं थोडं ग्राउंडची तयारी सुरू करा आणि जसं तुम्हाला चार पाच दिवस होतील दोन्ही टाईम ग्राउंड करा सकाळी पण ग्राउंड करायचं आणि रात्रीचं पण ग्राउंड करायचं रात्रीचं म्हणजे चार पाच सहाच्या सुमारास तुम्हाला ग्राउंडला जायचं आहे ठीक आहे म्हणजे रनिंगला जायचं आहे अशा प्रकारची तुम्ही दोन्ही टाईम प्रॅक्टिस करा तेव्हा तुमचं कुठेतरी तुम्हाला चांगले मार्क येतील तुमची चांगली प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यापासून प्रॅक्टिस केलेली आहे त्यांचं नक्कीच इथं चांगलं होणार आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं वनर पदासाठी ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचे वनरक्षक हे पद असणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि बाकी जर म्हटलं तर वनरक्षक आणि तलाठी भरतीमध्ये एक घोटाळा पण समोर आलेला आहे एका विद्यार्थ्याला वनरक्षक या पदासाठी चोपन्न मार्क आहे आणि तलाठी भरतीसाठी म्हणजे तलाठी पदासाठी दोनशे चौदा मार्क आहे तर ते कसं झालं त्यावरती सुद्धा आपला पुढील व्हिडिओ या चॅनलवरती नाही तर वायबीटी आपला एबीडी अकॅडमी जो चॅनल आहे त्यावरती अपलोड केला जाणार आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील लोडू मते जय हिंद जय महाराष्ट्र